उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा नगर परिषद मधील भ्रष्ट नगरसेवक आणि इतर दोषींवर तात्काळ कार्यवाही करण्याबाबत उमरगा तालुका संभाजी ब्रिगेडने बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात केली होती। तर राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या जयंतीला या उपोषणाची दखल प्रशासनाने घेत अगदी 6 ऑक्टोबर पर्यंत अंतरिम अहवाल प्राप्त करत येणाऱ्या 10 दिवसात भ्रष्ट नगरसेवक आणि संबंधितांवर कायदेशीर कारवाई करणार असं लेखी आश्वासन दिल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात उपोषणकर्त्यांनी उपोषण स्थगित केल्याचं संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष प्रदीप जाधव यांनी एनटीव्ही न्यूज मराठीशी बोलताना सांगितलंय। प्रत्येक व्यक्तींना माहित आहे की चोर कोण आहे, तरी शासन आणि प्रशासन यांनी डोळ्यावर पट्टी बांधली आहे। ही पट्टी काढण्याचं काम संभाजी ब्रिगेड करणार आणि छेडाही संभाजी ब्रिगेड लावणार। या उमरगा नगर परिषदेच्या झालेल्या भ्रष्टाचाराच्या माध्यमातून उमरगा नगर परिषदेच्या सर्वच्या सर्व दोषी व्यक्तीवर जे काही कर्मचारी असतील, नगरसेवक असतील किंवा कोणी असो, या सर्वांचा छडा लावल्याशिवाय संभाजी ब्रिगेड उमरगा तालुका शांत बसणार नाही। उमरगा नगर परिषदेमध्ये कोट्यवधी रुपयांचा आर्थिक भ्रष्टाचार झाल्याचं स्पष्ट दिसून येत आहे। सर्वसाधारण लोकांच्या कष्टाच्या टॅक्स रूपातून जमा झालेल्या निधीवर सर्व आरोपी नगरसेवक आणि इतर कर्मचारी हे संगणमताने लूट करतायत असं निवेदन संभाजी ब्रिगेडने मुख्यमंत्री यांच्यासह सर्व संबंधित कार्यालयाला दिलं होतं आणि उमरगा नगरपालिकेसमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केलं होतं। पण दरम्यान काय घडामोडी घडल्या जाणून घेऊयात प्रत्यक्ष आंदोलनकर्ते संभाजी ब्रिगेड उमरगा तालुका अध्यक्ष प्रदीप जाधव आणि अण्णासाहेब पवार यांच्या जुबानी। उमरगा नगरपालिकेमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चर्चा ही आज सगळ्यात उमरगा शहरामध्ये बऱ्याच दिवसापासून सुरुवात आहे। जो तो नगरसेवक भ्रष्ट असो किंवा कसाय असो, जो तो आपापल्या परीनं आपल्या अंगावरील आपण केलेला भ्रष्टाचार झाकण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करत मी नाही त्यातली या भूमिकेमध्ये। उपोषण कशा पद्धतीचं होतं, म्हणजे आमरण होतं, बेमुदत होतं असं समजलं? जोपर्यंत या प्रकरणामध्ये योग्य पद्धतीनं छडा किंवा प्रशासन योग्य ती कारवाईच्या मार्गाला लागत नाही किंवा निकालाच्या अनुषंगानं जोपर्यंत काम करत नाही तोपर्यंत हे उपोषण आमरण आणि बेमुदत असे उपोषण होते। बरं, अचानक म्हणजे 2 दिवसानंतर उपोषण आपण मागे घेतलं, याचं कारण काय? त्याचं कारण असं आहे की जिल्हा प्रशासन विभागानं आम्हाला 2 दिवसापासून उपोषणाला बसण्याच्या अगोदर आणि बसण्याच्या नंतरही की 3 प्रकारची माहितीचं पत्र देत होतं, म्हणजे त्या अनुषंगानं आम्ही गोंधळात जावं आणि गोंधळून उपोषणाला बसू नये या प्रकारचा किंवा प्रशासनाला सहकार्य करावं म्हणून आम्हाला पत्र होतं। पण त्या पत्राचा स्पष्ट असा उल्लेख की या कारवाईच्या संदर्भात आम्ही किती दिवसात कारवाई करू, कोण्या अनुषंगानं कारवाई करू किंवा कारवाईमध्ये येत असलेल्या अडचणी या त्यांनी त्यामध्ये स्पष्ट असं दिलेलं नव्हतं। मग त्यानंतर त्यांनी आम्हाला आमचा लेखी अहवाल म्हटलं की तुम्हाला नेमकं कुठल्या प्रकारची माहिती हवी आहे, त्यावेळेस आम्ही त्यांना पत्र दिलं की या प्रकरणामध्ये नेमकं तुम्ही किती दिवसामध्ये या प्रकरणाचा अंतिम निर्णय घेऊ शकता याबद्दल माहिती द्या। लेखा परीक्षण अहवालाचा अंतिम अहवाल आलेला नसल्यामुळं आम्हाला निर्णय घेण्यासाठी अडचण येत आहे असं माननीय जिल्हा प्रशासनाकडून कळवण्यात आलं। पण तो अहवाल कोण देणार? जिल्हा प्रशासनानं लेखा परीक्षणाकडून अहवाल किती दिवसात मागवायचा याविषयी आम्ही त्यांच्यासोबत चर्चा केली, पत्रव्यवहार केला, त्या अनुषंगाने त्यांनी माहिती दिली आम्हाला काल संध्याकाळी माहिती दिली की सदर लेखा परीक्षणाची तपासणी नगर परिषद निधी तसेच शासन निधीचे प्राथमिक अपार झाल्याचे तसेच प्रारूप लेखा परीक्षण अहवालाचे पुनर्लोकन व निवड तपासणी काम सुरू आहे, जे अद्याप सुरुवात नव्हतं, अद्याप या कामाला प्रशासन लागलेलं नव्हतं। पण आम्ही संभाजी ब्रिगेडनं उपोषणाचा हत्यार उपसल्यामुळं प्रशासन लेखा परीक्षणाचा अंतिम अहवाल मागवण्याच्या तयारीत आणि लेखा परीक्षण तो अहवाल तयार करत आहे। तो लेखा परीक्षणाचा अहवाल अंतरिम अहवाल दिनांक 6/10/2021 प्रशासन घेणार आहे अशी त्या ठिकाणी माहिती दिली व पुढील 10 दिवसात
पुढील 10 दिवसात अहवालाचे निरीक्षण करून प्रकरणात आढळून आलेल्या बाबीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावर संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल। अशा प्रमाणे पोषक असे आश्वासन मी आपल्या माध्यमातून उमरगा नगरवासियांना सांगू इच्छितो की आपले हे आंदोलन कालही आम्ही स्पष्ट केले मीडियासमोर की हे तात्पुरता स्थगित झालेले आहे, आंदोलन संपलेले नाही। कारण प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानुसार प्रशासनाला सहकार्य करणे हे तुमची आमची सर्वांची प्राथमिक बाब आहे। त्या अनुषंगाने त्यांनी आम्हाला दिनांक 6 पर्यंत, विशेषतः आम्ही आमच्या पत्रामध्ये दिनांक 7 तारखेपर्यंत अहवाल घेण्याची जबाबदारी तुम्ही जर स्वीकारत असाल, 7 तारखेपर्यंत अहवाल लेखापरीक्षणाकडून अंतिम अहवाल घेण्याची जबाबदारी स्वीकारत असाल तर आम्ही व त्यानंतर किती दिवसात कारवाई करता ये ही जर बाब स्पष्ट करत असाल तर आम्ही आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्याच्या मानसिकतेमध्ये आहे। या प्रकारचं आम्ही त्यांना पत्र दिलं होतं, पण त्या अनुषंगाने त्यांनी आम्हाला 7 ऐवजी 6 तारखेपर्यंत, म्हणजे एक दिवस अगोदर, आमच्या अपेक्षापेक्षाही एक दिवस अगोदर अंतिम अहवाल प्राप्त करून घेऊ याप्रमाणे त्यांनी आम्हाला आश्वस्त केले, यामुळे हे आंदोलन इथं स्थगित करण्यात आलेलं आहे। म्हणजे 6 ऑक्टोबरपर्यंत त्याचा छडा लागेल असं वाटत होतं। 6 ऑक्टोबर अंतरिम अहवाल, ज्या अंतरिम अहवालाची वाट आतुरतेने प्रशासन पाहत आहे, सर्वसाधारण तुम्ही आम्ही तर पाहतच आहोत, पण प्रशासन सुद्धा त्या अहवालाची वाट पाहत आहे। ती माजी नगराध्यक्षासह इतर बरेच जण काही यामध्ये दोषी असल्याचा आम्हाला त्या अहवालाचे निरीक्षण केल्याच्या नंतर आढळून आलेलं आहे। नगरसेवकांच्या नावं पण असतील त्यामध्ये? बरेच काही नावं आहेत त्या अहवाला, अंतरिम अहवालामध्ये जोपर्यंत दोषी ते आढळत नाहीत, प्रशासन ते नावं लवकरच तुमच्या आमच्या समोर डिक्लेअर होतील, याबद्दल काही शंका नाही। आम्ही नावं घेणं। प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, उस्मानाबाद।